नमस्कार मराठी मंडळ, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. विदर्भात 7 विधानसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिलेदारांचा एकतर्फी विजय होतोय. ठाकरे असो किंवा पवार, सगळ्यांचाच या विधानसभा मतदारसंघामध्ये धुव्वा उडणार आहे. चला तर बघूयात कोणते आहेत ते 7 विधानसभा मतदारसंघ. उमरेड विधानसभा मतदारसंघात मराठा आणि ओबीसी समाजाचं वर्चस्व आहे. राजू पारवे यांनी या विधानसभा मतदारसंघात मजबूत जनाधार निर्माण केलेला होता. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करून त्यांनी शिवसेनेचा धनुष्य हाती घेतला. मतदारसंघात केलेली विकास कामं आणि त्यांचा दांडगा जनसंपर्क त्यांना विजय मिळवून देईल अशी शक्यता वर्तवली जाते आहे. दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे रामटेक विधानसभा मतदारसंघ, आशिष जयस्वाल यांचा. मतदारसंघ प्रामुख्यानं कृषी आणि शेती मुद्द्यावर आधारित आहे. आशिष जयस्वाल यांनी आपल्या अपक्ष उमेदवारीद्वारे स्थानिक जनतेच्या भावनांना सामोरे जात मोठा जनाधार या ठिकाणी मिळवला. आता ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत आणि अपक्ष असतानाच त्यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे आता सत्तेत असलेल्या पक्षाची अर्थात शिवसेनेची व एकनाथ शिंदेंची ताकद त्यांच्यासोबत असल्यामुळं त्यांचा विजय देखील या विधानसभा मतदारसंघातून पक्का मानला जातोय. बुलढाणा विधानसभा मतदारसंघ, संजय गायकवाड यांचा. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात मराठा समाजाचं वर्चस्व आहे. यासोबतच अनुसूचित जाती आणि ओबीसी समाजाचं देखील तुल्यबळ आहे. संजय गायकवाड हे लोकप्रिय आमदार आहेत या विधानसभा मतदारसंघातले. विधानसभा मतदारसंघात ते नेहमीच सक्रिय असतात. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळं निधी खेचून आणण्यात ते यशस्वी झाले आणि त्यामुळं विरोधी उमेदवार त्यांच्यासमोर तक धरेल असं सध्या तरी वाटत नाही आहे. त्यामुळे यांचा विजय देखील पक्का मानला जातोय. चौथा विधानसभा मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी शिंदेंच्या शिलेदाराचा विजय पक्का मानला जातोय, तो म्हणजे मेहकर विधानसभा मतदारसंघ, संजय रायमुलकर यांचा. मेहकर हा मराठा समाजाचं वर्चस्व असलेला मतदारसंघ आहे. यासोबतच इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी समाजाचं देखील या ठिकाणी मोठं प्रमाण आहे. संजय रायमुलकर यांचा हा गड राहिलेला आहे आणि खासदार प्रतापराव जाधव यांचा वरदहस्त त्यांच्यावर असणार आहेच, कारण एकेकाळी हा खासदार प्रतापराव जाधव यांचा मतदारसंघ होता. त्यामुळे भूमिपुत्र या ठिकाणी विजय होतील यात शंकाच नाही. पुढचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे भंडारा विधानसभा मतदारसंघ, नरेंद्र बोंडेकर यांचा. त्यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे त्यांनी राजकीय परिस्थितीत एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आता एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे आणि धनुष्यबाण हाती घेऊन ते मैदानात असणार आहे. पुन्हा एकदा विधानसभेवर जातील असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. दिग्रस विधानसभा मतदारसंघ, संजय राठोड यांचा. शिवसेनेतील दिग्गज नेते व मंत्री संजय राठोड या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. दिग्रस मतदारसंघ हा प्रामुख्यानं बंजारा आदिवासी समाजावर आधारित आहे. त्यासोबतच मराठा समाजाचंही मोठं प्रमाण आहे. संजय राठोड हे बंजारा समाजाचे एक प्रमुख नेते असून त्यांच्या कामामुळं त्यांनी या समाजावर आपली मजबूत पकड मिळवलेली आहे. एक विश्वास त्यांनी समाजाचा प्राप्त केलेला आहे. 2019 निवडणुकीत मोठ्या फरकानं त्यांनी विजय मिळवला होता आणि त्यांना या मतदारसंघात कुणी टक्कर देऊ शकेल असं वाटत नाही. त्यामुळं त्यांचा देखील विजय या ठिकाणी पक्का मानला जातो आहे. सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ, माजी आमदार आहेत शशिकांत खेडेकर. सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्याकडून शशिकांत खेडेकर हे विजय खेचून आणण्याची ताकद ठेवतात. आमदार असताना तर त्यांनी अनेक विकास कामं केलीच आहे, शिवाय आमदार नसताना देखील त्यांनी मतदारसंघावर सतत नजर ठेवली आहे व जनतेशी जुळून ते राहिलेले आहेत. त्यामुळं त्यांना जर संधी मिळाली तर त्यांचा विजय देखील या विधानसभा मतदारसंघातून पक्का होऊ शकतो. त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे राजेंद्र शिंगणे मैदानात असतील, ज्यांच्याबद्दल तीव्र नाराजी मतदारसंघामध्ये आहे. या व्यतिरिक्त आणखी विदर्भातील कोणते मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांचा एकतर्फी विजय होईल असं तुम्हाला वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.